खरीपाचा हंगाम सुरू झाला आणि शेतकऱ्याची शेतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे. खरीपात बियाणांचा तुटवडा होणार नाही असं सरकार आणि प्रशासनाने सांगूनही आता शेतकऱ्यांना बियाणे तुटवड्याचा सामना करावा लागतोय. खरीप हंगामात शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक लक्षात घेता कृषी विभागानं जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आणि जिल्हा कृषी विभागाचा एक अशी 8 भरारी पथकं भंडाऱ्यात नेमली होती. तर कृषी केंद्रांवर करडी नजर ठेवून ही भरारी पथक असून तरीही शेतकऱ्याची लुबाडणूक होतेच आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. शेतकऱ्याची बियाणे खरेदीला गर्दी झालेली आहे. रांगाच्या रांगा बियाणे खरेदी कृषी केंद्राच्या बाहेर लागलेल्या आहेत. मात्र कुठेतरी कृत्रिम तुटवडा व्यापाऱ्यांकडनं केला जातोय का आणि शेतकऱ्यांची लुबाडणूक होते का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. साधारणतः 20 जून पासून महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आणि रखडलेल्या पेरण्यांच्या कामाला गती आली. शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यात शेती मशागत करून पावसाच्या प्रतीक्षेत होते आणि पावसाचं आगमन झालं असून शेतकरी बांधवांची बी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे. बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना काय होत्या हा संपूर्ण प्रकार घडण्याआधी ते आपण आधी पाहूयात. पावसाला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर प्रफुल्लितपणा आता आलेला आहे. तर आता या कृषी केंद्रामध्ये आज धान घ्यायसाठी बिजाईचे धान घ्यायसाठी आता गर्दी जमा झालेली आहे. तर आता आम्ही इथं धान घ्यायसाठी आलेलो आहोत. कालपासून पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांची शेतकऱ्यांची चिंता थोडीशी म्हणजे चांगली दूर झाली आणि शेतकरी आपल्या कामाला लागलेले आहेत. पेरणीला पण लगभग इथे दिवस आलेले आहे आणि लवकरात लवकर पेरणी व्हावी अशी अपेक्षा सर्व कास्तकारांची आहे. आणि या पावसामुळे आता आम्ही कृषी केंद्रामध्ये थोडीफार गर्दी कास्तकारांची आहे आणि आता कृषी संचालकही आम्हाला मार्गदर्शन करतात की बा यावर्षी चांगल्या क्वालिटीची बिजाई आली. तर पेरणीला सध्या सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच बी बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण करून बी बियाणं चढ्या दराने विक्री करण्यात आलेली आहेत आणि याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी. पाहूयात. पेरणीचा हंगाम जो आहे सुरू झालेला आहे त्याच्यामुळं खत बी बियाणाची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे. बघू शकतो माझ्या पाठीमाग कृषी दुकान दिसते आपल्याला. कशा पद्धतीने शेतकरी जे आहे ते बी बियाणं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून बी बियाणं खताची मागणी जी आहे ते होताना दिसते. त्याच्यामुळं जे बी बियाणाचा तुटवडा जे आहे ते होताना आपल्याला दिसत आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की बी बियाणाचा तुटवडा झाल्यामुळं चढ्या दराने जे आहे ते बी बियाणं जे आहे ते कृषी दुकानदार विकण्याचे जे प्रकार आहेत ते पुढं आलेले आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये तक्रारी देखील झालेल्या आहेत, मात्र कारवाई अद्यापपर्यंत कुठलीच झालेली नाही. त्याच्यामुळं जे शेतकऱ्यांची बी बियाण्यासाठी होत असणारी मागणी कधी पूर्ण होणार आणि कशा पद्धतीने पूर्ण होणार याकडे आता संबंध शेतकऱ्याचं लक्ष असणार आहे. त्याच्यामुळं मोठ्या दराने जे कृषी दुकानदार बी बियाणं आणि खत त्याची विक्री करतात त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई येत्या काळामध्ये होईल याकडे जय महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. अमरावती शहरात कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा होत्या. तर अजित 155 कपाशी बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे. तासन तास कृषी केंद्रावर बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना उभं राहावं लागतंय. तर रांगेत एका शेतकऱ्यांना एकच ही बॅग दिली जाते. बियाणांची एकच पिशवी तासन तास रांगेत उभं राहून शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे कुठेतरी कृत्रिम तुटवडा इकडे निर्माण केला जात असल्याचा आरोप सातत्याने शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय. तर विदर्भात मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पन्न घेतलं जातं आणि अमरावती जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढलेली आहे. काल एका मित्राला फोन केला होता, तो म्हणे मी 1200 रुपयाची एक बॅग घेतली, म्हणजे त्यासाठी ते MRP आणि स्वस्त म्हणजे त्या ज्या ऑन द रेटमध्ये भेटत होती म्हणून मी इथे आलेलो आहे. आज घ्यायला मी सकाळी 10:30 वाजतापासून आलेलो आहे. आता 10:30 वाजतापासून आल्यानंतर मी एक 1.5-2 तास पूर्ण मार्केट फिरलो, मला कुठेच नाही मिळालं. आता इथे मी आले असताना मला माहिती झालं की बा
इथे आलो असताना माहिती झालं, मी पूर्ण मार्केट फिरत असताना इथे मिळत आहे म्हणून मी इथे लाईन मध्ये उभा. तर पाऊस झाल्यानंतर काही दिवसातच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येवदा येथील ज्ञानेश्वर कळंबकर यांच्या आशिष कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दरम्यान कृषी केंद्र संचालकांकडून बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि याचमुळे शेतकरी आक्रमक झाले होते. केंद्र संचालकांविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली तर शेतकऱ्यांना बियाणे असून सुद्धा उपलब्ध करून दिलं जात नाहीये आणि याशिवाय काहींना चढ्या दराने बियाण्यांची विक्री केली जाते, तसेच संबंधितांकडून बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार केला जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी केलेला आहे. विभागामुळे या जगाच्या पोशिंद्याला अशा लाईन मध्ये उभं राहावं लागत आहे. अशा कृषी विभागाचा मी इथं जाहीर निषेध करतो आणि त्यांचे हे सेवार्थ शेतकरी सेवार्थ असलेले पोस्टर इथं जाळून आज या कृषी विभागाचा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं इथं जाहीर निषेध करत आहोत. जर कृषी विभागानं आणि महाराष्ट्र शासनानं याची जर दखल घेतली नाही तर याही पेक्षा शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन आम्ही या गावामध्ये करू अशी चेतावणी मी शासनाला या माध्यमातून देत आहे. आम्ही इथे सकाळपासून आलेलो आहे, लाईनीत लागलो 9 वाजतापासून. तर आमचेच पैसे, आमची शेती आणि आम्हीच लाईनमध्ये उभे आहे. काम धंदे सकाळपासून उभे आहे लाईनीत, त्यामुळे काहीतरी विचार करावा आमच्यासाठी. कारण की मध्यम वर्गीय जास्त दिसू राहिले या लाईनमध्ये. ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्याची एकाची बायकोही नाही दिसत आणि कोणीच नाही. आणि आम्हीच कामधंदे टाकून लागलो त्या लाईनीत बियासाठी. फक्त बियाची आवश्यकता आम्हालाच आहे का? सर्वांनाच आहे बियाची आवश्यकता. शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत आता झालेली आहे आणि त्यांना बियाण्यांची आवश्यकता आहे. परंतु कृषी केंद्र चालक आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मिली भगत आहे आणि या मिली भगत मधून कृत्रिम बियाण्यांचा तुटवडा निर्माण करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना उन्हातानामध्ये इथं लाईन मध्ये उभं करण्यात येत आहे. हे मागील काही दिवसांपासून कृषी विभागाचं हे धोरण आणि या धोरणाचा मी इथं गावकऱ्यांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि कृषी विभागाच्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई महाराष्ट्र शासनाने करावी. तर सातत्याने शेतकऱ्यांकडून, कृषी विभागाकडून किंवा व्यापाऱ्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात येतो आणि बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागाने चिखली येथे 1 जून 2023 रोजी मोठी कारवाई केली होती. चिखली MIDC भागामध्ये असलेल्या एका गोडाऊनवर बुलढाणा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि या धाडीमध्ये तब्बल 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सोयाबीन बियाण्यांचा 1.20 कोटी रुपये किमतीचा साठा कृषी विभागाकडून जप्त करण्यात आला. तर चिखली MIDC परिसरात एका गोदामात अवैधरित्या सोयाबीन बियाण्यांचा साठा केला जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने कृषी विभागाने एक पथक तयार करून या गोडाऊनवर धाड टाकली असता तब्बल 1.25 कोटी रुपये किमतीचा सोयाबीन बियाणं या गोडाऊनमध्ये आढळून आले. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट करण्याकरता बियाणांची साठेबाजी केली जात असल्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे आणि या प्रकरणी कृषी विभागाकडून सदर गोडाऊन सील करण्यात आलं असून चिखली पोलीस स्थानकात 4 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खरीपाच्या तोंडावर बियाणा साठवणुकीचं रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात होती आणि या कारवाईमुळे अवैधरित्या बियाणे साठवणूक करणाऱ्यांना चांगलीच दहशत पसरलेली आहे. दरम्यान ही दहशत पसरत राहावी आणि असे प्रकार घडू नये, बळीराजाला माफक दरात आणि योग्य पद्धतीने बी बियाणे आणि खतांचा पुरवठा व्हावा हीच मागणी असते. काल कृषी विभागाला जी गोपनीय माहिती मिळाली त्याच्या आधारे MIDC चिखली येथे एका गोडाऊनची तपासणी केली असता इथे सोयाबीन चे पायाभूत बियाणं जे आहे ते साधारणतः 925 क्विंटल इतकं बियाणं तिथं बेकायदेशीररित्या साठवल्याचं निदर्शनास आलं आणि त्याचे बाजार मूल्य जे आहे ते 1 कोटीपेक्षा अधिक आहे. त्यांना परवान्याची वगैरे मागणी केली असता परवाना त्यांनी सादर न केल्यामुळे आपण त्यांच्यामध्ये चिखली पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल आहे तो गुणवत्ता नियंत्रक निरीक्षकांनी त्याची नोंद केलेली आहे, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही चालू आहे.